नमस्कार, मी वसुधा, वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन प्रकार करणार आहोत, तो म्हणजे गोव्याकडे केले जाणारे सगळ्या भाज्यांचं मिक्स असा प्रकार, म्हणजे खतखती. तर तो कसा करायचा तो आता आपण बघूया. आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे आंबाडे, रताळी, तोंडली, शेवग्याच्या शेंगा, शेंगदाणे, वाली, करांदे हे असे दिसतात, त्याचं वरचं साल काढून फोडी केलेले आहेत, सुरण, गाजर, केळी, कच्ची केळी घेतलेली आहेत, बटाटा, मटार, फ्लावर, दुधी भोपळा, दोडका, कणीस आणि लाल भोपळा. बटाटा कापून पाण्यात ठेवलेला आहे. आता इथे कुकरमध्ये कणसाचे जे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते घालते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये करांदे म्हणजे जे कंदमुळं आहेत जे शिजायला वेळ लागतो ते ह्यात सगळं टाकून घ्यायचं आहे. सुरण, शेंगदाणे, तोंडली, वाली, ह्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि ह्याला एक शिटी देऊन घ्यायची आहे. ह्या भाज्या शिजायला वेळ लागतात म्हणून जराशा त्या कुकरला शिजवून घ्यायच्या. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये बटाटे, केळी, दुधी भोपळा, मटार, गाजर, आंबाडी, दोडका, शेवग्याच्या शेंगा, फ्लॉवर, लाल भोपळा. लाल भोपळ्याचे मी मोठ्या फोडी केलेल्या आहेत कारण का भोपळा लगेच शिजतो आणि त्याचं पिठासारखं होऊन जातं, त्यामुळे भोपळ्याच्या मोठ्या फोडी ठेवलेल्या आहेत. आणि यामध्ये पण आता एक ग्लास पाणी घालायचं, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आणि झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटानंतर पुन्हा बघायचं, शिजलं नसेल तर पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. तर 1-7 मिनिट झालेले आहेत. जरा भाजी शिजली आहे का ते बघायचं. आणि मग त्याच्यामध्ये कुकरमध्ये जे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. भाज्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता, सगळं एकाच मापाने घेतलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला ज्या भाज्या जास्त आवडतात त्या तुम्ही त्या जास्त घातल्या तरी चालतं. आता इथे बाकी पुढे लागणारे साहित्य आहे त्रिफळा, गूळ, चिंच, ओलं खोबरं, हळद, मीठ, खोबरेल तेल आणि मसाला. आता एका भांड्यामध्ये मिक्सरच्या 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि त्रिफळा मी आधी 1-2 तास भिजत घातले होते तर त्याचं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं थोडं. आणि हे जे त्रिफळ आहे ह्याच्यामध्ये आज जो गोल असतो तो काढून टाकायचा आहे आणि जे वरचं कव्हर असतं ते 4-5 टाकून त्यात घ्यायचे आणि वाटून घ्यायचं आहे. हे आता हे त्रिफळाचं पाणी आहे.
तर हे वाटून घ्यायचं. आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या भांड्यामध्ये हे सगळं खोबऱ्याचं वाटलेलं वाटण घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची, 3 चमचे मसाला घालायचा आहे. आता मीठ तुम्ही 2 वेळा घातलेलं आहे पहिलं भाज्या हे करतेवेळी, त्यामुळे मीठ थोडंसंच घालायचं आहे. अर्धी वाटी चिंचेचा कोळ घालायचा आणि 1-2 खडे गुळाचे घालायचे. आणि आता खोबरेल तेल 1/2 वाटी खोबरेल तेल घालायचं आहे. आणि हे आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, सगळं मिक्स करून घ्यायचं. अजून आपल्याला ह्यात अजून 1 पदार्थ घालायचा राहिलेला आहे, तो घालायचा. मात्र हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 उकळी आणायची आहे त्याला. आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे. आता ह्यामध्ये 1 वाटी शिजवलेली तूर डाळ घालायची आहे. आणि असं भरपूर अशा भाज्या घालून असं गोवा स्टाईलचं असं खतखतं हे तयार झालेलं आहे. ह्यात तुम्ही आणखीन तुम्हाला कोणत्या भाज्या मिळाल्या किंवा दुसऱ्या कोणत्या तुमच्या आवडीच्या असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. 1-5 मिनिट पुन्हा चांगली उकळी आणायची आहे ह्याला. आणि हे खतखते तयार झालेले आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? गोवा साईडचं खतखतं भरपूर साऱ्या भाज्या घालून केलेली भाजी, नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद.